मनपा कार्यालय में कार्यरत सुरक्षा रक्षकों को कोरोना काल में नौकरी से हटा गया उन्हें फिर वापस नौकरी पर रखने की मांग को लेकर जय जवान जय किसान संगठन की ओर से आज मनपा कार्यालय के सामने आंदोलन किया गया जय जवान जय किसान संगठन की ओर से मनपा के सामने कई मांगों को लेकर आंदोलन किया गया मनपा में कई सालों से कार्यरत सुरक्षा रक्षकों को काम से निकाला गया साथ ही कोरोना योद्धाओं को भी बिना वजह काम से निकाला गया इन सभी को वापस काम पर लेने की मांग की गई है माननीय गटनेते राष्ट्रवादीचे नेते दुनेश्वर बाऊ पेटे नगरसेवक यांच्या नेतृत्वात आज हा मोर्चा काढण्यात आलेला मोर्चा म्हणजे एक डेप्युटेशन देण्यात आलेला येण्यात येणार आहे याच्या पहिले आम्ही पंधरा दिवस पहिले यांना डेप्युटेशन दिलं होतं त्यांना सांगितलं होतं आम्ही की तुम्ही याच्यावर विचार करा या चौसष्ट लोकांनी आपल्या जीवाचा रान केला चार महिने कोविड योद्धा म्हणून या लोकांनी इथं काम केलं आपलं घरदार सोडलं आपले पोरं सोडले आपले बायका सोडल्या आपल्या आईवडिलांना सोडलं आणि या कॉर्पोरेशनच्या एजन्सीच्या मार्फत या नागपूर शहराच्या ज्या कोविड ज्यांना पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हो। ज्या ज्या ठिकाणी हे पेशंट ठेवले होते त्या पेशंटसाठी हे रात्रंदिवस लढले अशा लोकांना काहीही नोटीस न देता माननीय मुंडे साहेबांच्या या कॉर्पोरेशननी त्यांना कामावरून काढून टाकलं असं कोणता अभाव कोसळलं होतं की जी एक वर्ष पहिले ज्या एजन्सीला टेंडर झालं होतं त्या एजन्सीला आता एक वर्षानंतर ऑर्डर दिला आणि ते ऑर्डर दिल्यावर या लोकांना काढून त्या लोकांनी आपले नवीन लोक तिथे घेतले ज्या लोकांना या कार्पोरेशनच कुठं चड्डी धुतात कुठं कोण मुचा जाते कोण कुठं काय करायला जाते हे माहीत आहे पण त्यांना काढून ज्या लोकांना या कार्पोरेशनचा रस्ता माहीत नाही अशा लोकांना कामावर घेतलं आज या लोकांचं तीन तीन महिन्याचा पगार झालेला नाही आज मुंडे साहेबांनी यांना आपला पगार देऊन द्यावा किंवा या कॉर्पोरेशनच्या सगळ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी आपल्या खिशातले पैसे यांना द्यावे जे हे कमाई करतात ना टेबल टेबलाखालचे त्या टेबलाखालच्या कमाईतून यांना सा, यांचा संसार पाळावा म्हणूनच जर या यांचा ना निकाल लागला नाही तर जसा दुनेश्वर पेठे साहेबांनी सांगितलं आम्ही या कॉर्पोरेशनमध्येच बसू या मुंडे साहेबाच्या कॅबिनच्या बाहेर बसू आम्हाला जेल झाली तरी चालेल पण या जे स्वतः आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात भांडतो असं सांगणारे जे कमिशनर आहे त्यांच्या विरोधात आज आम्ही भांडायला इथे उतरलेलो आहे जर तुम्ही खरंच भ्रष्टाचाराच्या विरोधात भांडत असाल ते चौसष्ट लोक का बरं काढले याचा उत्तर मुंडे साहेब तुम्ही बाहेर येऊन द्या नाही तर आम्हाला आत बोलवा या लोकांना जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील आणि जोपर्यंत या लोकांचा विचार कोणी करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील आज आम्ही इथे हे डिक्लेअर करतो कि आज न्याय निवाड़ा कई मांगों को लेकर आज ये आंदोलन मनपा के सामने किया गया है मांगे पूरी न होने पर आमरण अनशन का इशारा मनपा से बेरोजगार हुए कोरोना योद्धा सुरक्षा रक्षकों द्वारा दिया गया है कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़ी के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्टिंग बी सी एन न्यूज नागपुर